आणि आपण बनवणार आहोत मित्रांनो, इकडे आहे ना नाचणीची भाकरी. म्हणजे नाचणीची भाकरी ना आमच्या इकडे जास्त आता राहिलेच नाही. ती पहिल्याने डोंगरा साईडला भरपूर नाचणी वगैरे करायची आणि त्याच्यामुळे भाकरी वगैरे मिळायची खायला. पण आता आहे ना नाचणीचा लागवडच नाही आपल्याकडे आणि नाचणीची भाकरी कुणाकडेच आता बघायला नाही भेटत. तर आपल्याकडे गॅलरीची इकडे लावलेली पाठच्या साईडला, तर बऱ्यापैकी आहे ना नाचणी झालेली. तर तो आता आहे ना मस्तपैकी दलून आणला, तो विकायला दलून आणला आणि त्याची आता भाकरी बनवते आजी. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो गावरान कोंबडीची रेसिपी. आणि त्याची रेसिपी आपल्या आजी बनवत आहे तिकडे, आणि आपल्या आजी बनवणार आहे. तर कशा पद्धतीने बनवली जाते तर आपण बघूया व्हिडिओमधून. आणि व्हिडिओ मित्रांनो आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मस्त पैकी आहे ना आपलं गावरान पद्धतीने आपण तो आपण मटण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीने. तर कशा प्रकारे बनवते आजी ते आपण बघूया. मित्रांनो इकडे कांदा कापून घेतलेला आहे भाजण्यासाठी, इकडे कांदा कापून घेतलेला आहे ना चांगल्या पद्धतीने आपण कापून घेऊया बारीक. आणि मटण बनवण्यासाठी मित्रांनो आपण जो वाटण करणार आहोत तो आपण मस्त विकायला, त्यासाठी मित्रांनो इकडे बघा कांदा वगैरे भाजून घेऊया मस्त पैकी आणि त्याचा आपण वाटण बनवणार आहोत. मित्रांनो थोडा आपण घेणार आहोत सगळा तवा भरपूर गरम होता त्याच्यामुळे खोबरा पण मस्त पैकी भाजला आहे बघा. खोबरा वगैरे मस्त इकडे भाजून झाला आहे मित्रांनो आणि मस्त आहे ना त्याचा आता वाटण करूया आपण. चला आणि मस्त पैकी आहे ना इकडे आपण मस्त वाटण आहे ना खोबऱ्याचा कांद्याचा आणि आला पेस्ट म्हणजे त्याचा आहे ना आपण वाटण इथे करून घेतोय. आणि स्पेशल आपल्याला आहे ना मस्त पैकी आपल्या गावठी कोंबड्याची मस्त पैकी आहे ना कालवण बनवायचा एकदम गावठी पद्धतीने आहे ना रस्सा बनवायचा. तर हे ना अशा प्रकारे ना वाटण वगैरे आपला त्यासाठी तयार होतोय. आजीने मस्त आहे ना वाटण तयार केलंय. चुलीवरती जेवण बनवताना मित्रांनो टोप करपायला नको ना, त्यासाठी आपण लेवल घ्यायचे आहे म्हणजे टोपाला आहे ना पूर्णपणे दोरी लावून घ्यायची आहे राखाडी.
जेणेकरून आहे ना तूप खराब नाही होणार, करपणार नाही. प्रकारे आहे ना आपलं तूप लेवल वगैरे करून झाले. चला मस्त मटणाला मॅग्नेट करून घेऊया पहिला. वाटण आहे ना डायरेक्ट ह्याच्यामध्येच मिक्स करायचा आहे. मसाला आपला घरगुती मसाला आहे. हळद त्याच्यावरतीच आहे ना. मटणामध्ये आपल्याला तेल आधी तेल मटणामध्ये मसाला वगैरे मिक्स केला याच्यामध्ये आणि खाली आपला मटण आहे आणि तो आता मिक्स करणार आहे. मस्त चुलीवरती ठेवलेला आजीने मटण. आणि कलर पण एकदम मस्त आलाय. आणि मटण आहे ना बघा इकडे शिजतोय मस्त वेगळ्या. बघा आवरण कोंबड्याचं मटण आहे ना इकडे एकदम मस्त पद्धतीने बनवलंय आणि आता आहे ना मस्त वेगळे मटण आहे ना शिजतोय. मटण झालंय तयार. आता आपल्याला भाजायची आहे भाकरी. म्हणजे आपल्याला आहे ना नाचणीची भाकरी भाजायची आहे. तर आजी आहे ना पटकन भाकरी भाजून घेते. इकडे भाजते भाकरी आणि मस्त आहे ना इकडे मटण झालंय तयार. इकडे आहे ना मस्त वेगळी बघा भाकरीची तयारी चालली. आणि आपण बनवणार आहोत मित्रांनो इकडे आहे ना नाचणीची भाकरी. म्हणजे नाचणीची भाकरी आहे ना आमच्या इकडे जास्त आता राहिलेच नाही ते. पहिले आहे ना डोंगरा साईडला भरपूर नाचणी वगैरे करायची आणि त्याच्यामुळे भाकरी वगैरे मिळायची खायला. पण आता आहे ना नाचणीचा लागवडच नाही आपल्याकडे आणि नाचणीची भाकरी कुणाकडेच आता बघायला नाही भेटत. तर आपल्याकडे गॅलरीची इकडे लावलेली पाठच्या साईडला तर बऱ्यापैकी आहे ना नाचणी झालेली. तर नाचण्या मस्त मस्तपैकी आहे ना दळून आणल्या आणि त्याची आता भाकरी बनवते आजी. अशा प्रकारे ना मित्रांनो आपली नाचण्याची भाकरी इकडे आहे ना झाली तयार. एक झाले तयार आणि आज आहे ना एक भासते. तर मित्रांनो आपल्याला मस्तपैकी आहे ना गावरान कोंबड्याचं मस्तपैकी आपली रेसिपी बघायला भेटली. तुम्हाला मस्तपैकी आहे ना मित्रांनो आपल्याला गावरान कोंबड्याची रेसिपी बघायला भेटली आणि आजीच्या आजच्या आहे ना नाचणीची भाकरी पण आज खायला भेटली. मित्रांनो गावठी पद्धतीने बनवलेला कोंबड्याचा रस्सा आणि इकडे मित्रांनो नाचणीची भाकरी. आणि मित्रांनो नाही बघा ही नाचणीची भाकरी आपल्याला भरपूर वर्षांनी खायला भेटली. तर मित्रांनो आजीने बनवलेली आपल्या गावरान पद्धतीने आहे ना मस्तपैकी रेसिपी आज आपण खाणार आहोत आणि एकदम मस्त झाले. आपण खाऊन बघू आता थोड्या वेळात. आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला आजीने बनवलेली कोंबड्याची रेसिपी तर आता मस्तपैकी आपण खाऊन घेऊ.
तर चला मस्त पैकी कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.